बुलढाणा जिले में मराठा क्रांति मोर्चा ने आंदोलन किया है। मराठा क्रांति मोर्चा बुलढाणा जिले के अंतरवाली सराती में लाठी चार्ज का विरोध कर रहा है। उन्होंने मांग की है कि मराठाओं को अलग से आरक्षण दिया जाना चाहिए। इसी दौरान मराठा महिलाओं के एक प्रतिनिधि मंडल ने जिला कलेक्टर से मुलाकात की है और अपनी मांगों का बयान जिला कलेक्टर को दिया है। इस बयान के जरिए अंतरवाली सराती में हुई लाठी हमले का विरोध किया गया है। आम्ही नेमकं जिल्हा माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आमच्या प्रमुख दोन मागण्या आहेत। एक म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, ते पण सांविधानिकरित्या आणि शाश्वत, जे की हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकेल। आणि आमची दुसरी मागणी आहे ती म्हणजे जालना येथील अंतरवाडी सरटा या गावामध्ये झालेले जो घटना आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाज हा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जमलेला आहे। या अगोदर देखील 2016-2017 या कालावधीमधील देखील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला होता। प्रत्येक कुटुंबातील सहकुटुंब या मोर्चात सामील होऊन आपल्या मागण्या या सरकार दरबारी मांडल्या होत्या, परंतु दुर्दैवाचं की त्या मागण्या अजूनही पूर्ण झालेल्या नाही। अशी अपेक्षा आहे की त्या मागण्या आता तरी पूर्ण होईल।